हे हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल एस एम गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडीची आपली विशेष सिरीज चालू आहे. आजचा टॉपिक आहे 11 नोव्हेंबर 2020 कोणती एक मोठी घडामोड आहे याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. जर तुम्हालासुद्धा लेटेस्ट चालू घडामोडीची माहिती दररोज घ्यायची असेल तर आपल्या चॅनल एस एम गायडन्स पॉईंटला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका. आजचा जो आपला टॉपिक आहे, IPL 2020 फायनल नुकताच झाला आहे. तो फायनल कोण जिंकलाय आपल्याला माहीत आहे. मुंबईनं 5व्यांदा सलग या फायनल आपल्या नावावर केला आहे. तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती कव्हर करणार आहोत. IPL हा इम्पॉर्टंट टॉपिक झाला आहे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण बऱ्याचशा परीक्षामध्ये IPL संबंधित प्रश्न विचारले जातात. तर IPL 2020 या सेशनमध्ये, जो की 13वा IPL होता, त्याच्यामध्ये कोणकोणते रेकॉर्ड झाले, कोणते अवॉर्ड भेटले, कोणी किती सेंचुरी, किती 50s किंवा कॅप्टन म्हणून काय रेकॉर्ड झाले, या सगळे बारकावे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला, वेळ न करता व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, आता भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अन अकॅडमी आपल्या MPSC च्या तयारीसाठी सुद्धा अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या बऱ्याचशा बॅचेस लॉन्च झाल्या आहेत, तुम्ही तिथे एनरोल करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी की फुल प्रिपेरेटरी कंबाईन प्रिलिम्स बॅच 2021, म्हणजे आपल्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एक विशेष बॅच लॉन्च झाली आहे 2021 दृष्टिकोन ठेवून. आणि तुम्हाला हे महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स जे स्क्रीनवर दिसत आहे, हे तुम्हाला तिथं मार्गदर्शन करणार आहे. अतिशय इम्पॉर्टंट बॅच आहे मित्रांनो. संयुक्त पूर्व परीक्षा जर टार्गेट 2021 ठेवून अभ्यास करायचा असेल तर आजच या बॅचला एनरोल करा, आपला ऍडमिशन पक्क करा. यानंतर अनअकॅडमीज का करायचे, महाराष्ट्र टॉप एज्युकेटर असतात, लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस होतात, सर्व परीक्षांचे सराव टेस्ट होतात आणि अनलिमिटेड कंटेंट तुम्हाला इथं भेटते. ते सुद्धा महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटरच्या मार्गदर्शनाखाली जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आणि ऑनलाईन लर्निंगचा फायदा, लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल आपल्या जवळ पाहिजे, त्याच्यात इंटरनेटची एक्सेस पाहिजे आणि नोटबुक पेन घेऊन बसा आणि अभ्यास चालू होऊन जातो. परंतु 100% जिद्द असणं सुद्धा आवश्यक आहे. आणि अनअकॅडमी बेस्ट काय आहे, कारण याच्यावर लाईव्ह टेस्ट असतात, क्विझेस असतात, स्ट्रक्चर्ड कंटेंट आहे आणि तुमच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल आणि त्याचं विश्लेषण टॉप एज्युकेटर्स करून देतात. ते सुद्धा अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सोबतच तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये SOHELMIRZA सोहेल मिर्झा हा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. आणि सहज उपलब्ध आहे, कुठं प्रवास करण्याची गरज नाही, घर बसल्या बसल्या सगळं कंटेंट तुम्हाला भेटणार सहजपणे. आणि मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा, फुल टाईम MPSCचा अभ्यास करणारे असा की जॉब करून MPSCची तयारी करणारे असा, सगळ्यांसाठी अनअकॅडमी बेस्ट आहे. ऑनलाईन तुम्ही फीस सुद्धा पेड करू शकता. सगळे मार्ग तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आणि या ठिकाणी विषयनिहाय टेस्ट, दैनिक टेस्ट सुद्धा होतात आणि त्या सगळ्या टेस्टचं टॉप एज्युकेटर्स विश्लेषण आणि संकल्पना स्पष्ट करून देतात. तर जास्त वेळ न करता आजच आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी लर्निंग ॲप इन्स्टॉल करा आणि MPSC क्रॅक करण्याच्या तयारीला लागा. आजचा आपला टॉपिक आहे IPL सीझन 2020 आहे, 13वं सीझन होतं. काय काय याच्यातले आपलं घडामोडी आहे, महत्त्वाचे मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्या सगळ्यांचं आपण बारकाईनं महत्त्वानं पाहूया. तर सगळ्यात पहिले की मुंबई चॅम्पियन ठरला, म्हणजे 5 वेळा आता तो चॅम्पियन झाला आहे IPLचा. तर फायनलमध्ये काय झालं की 5व्यांदा विजेतेपद मुंबईला भेटलं आहे. सोबत कोण होतं, दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटल्स हा उपविजेता ठरला आणि दिल्ली कॅपिटल्सनं प्रथमच फायनलपर्यंत मजल मारली आहे. हा इम्पॉर्टंट आहे, विचारल्या जाऊ शकते. दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत फक्त पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला होता आणि मुंबई हा 5व्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. यानंतर दोन मोठे या गोष्टी असतात IPLमध्ये, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप. तर ऑरेंज कॅप कोणासाठी असते, तर बॅट्समन जो सगळ्यात जास्त रन करतो त्याला ऑरेंज कॅप दिली जाते, आणि पर्पल कॅप जो सगळ्यात जास्त विकेट घेतो बॉलर त्याला पर्पल कॅप दिली जाते. तर ऑरेंज कॅपचा विनर ठरला आहे लोकेश राहुल, जो की पंजाबचा खेळाडू आहे. त्यानं 14 मॅचमध्ये 670 रन काढले. लक्षात ठेवा कोण आहे, लोकेश राहुल. रन वगैरे नाही विचारत, पण विचारले जाऊ शकते ऑरेंज कॅप कोणाला भेटली, तर लोकेश राहुल, तो पंजाबकडून खेळतो. सोबतच पर्पल कॅप कोणाला भेटली, कगिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे आणि IPLमध्ये दिल्लीकडून खेळतो. याने एकूण 30 विकेट घेतल्या 17 मॅचमध्ये, तर याला पर्पल कॅपचा विजेता ठरला. कगिसो रबाडा आणि बुमराहमध्ये चांगली फाईट लागली होती की कोण पर्पल कॅपचा विजेता ठरतो. बुमराहनं 27 विकेट घेतल्या आणि आपल्या रबाडानं 30 विकेट घेतल्या, त्याच्यामुळे हा विजेता ठरला. यानंतर हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक बघा आता, जो मला स्क्रीनवर दिसत आहे. सलग दुसऱ्या वेळी IPLचे विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स हा दुसरा संघ ठरलाय. म्हणजे कंटिन्युअसली दोनदा मुंबई हा IPLचा फायनल जिंकलाय. म्हणजे कधी कधी 2019 आणि 2020 कंटिन्युअसली 2 वर्ष कंटिन्युअसली जिंकणारा हा कितवा संघ आहे, हा दुसरा संघ आहे. दुसरा, मग पहिला कोणता होता, तर पहिला होता चेन्नई. चेन्नईनं 2010 आणि 2011 IPL जिंकलं होतं. सलग दोनदा 2010 आणि
11 हा दुसरा संघ ठरला मुंबई 2019 आणि 20 जिंकून. त्याच्यानंतर एक महत्वाची घडामोड अजून की आयपीएलच्या अंतिम फेरीत विजयी संघाचा भाग असणारा रोहित हा 6 वेळा एकमेव खेळाडू आहे. म्हणजे आयपीएल फायनल जिंकणाऱ्या टीममध्ये असणारा जो खेळाडू आहे असा अशी आयपीएल फायनल जिंकणाऱ्या टीममध्ये 6 वेळा रोहित शर्मा होता. म्हणजे 5 वेळा तर मुंबईसाठी खेळला तो कर्णधार म्हणून, 5 वेळा मुंबई सोबत जिंकला आणि 1 वेळा नाही का तो 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स कडून होता. डेक्कन चार्जर्सनं फायनल जिंकलं होतं, त्या टीममध्ये सुद्धा रोहित शर्मा होता. तर ही माहिती लक्षात राहू द्या की एकूण 6 वेळा आयपीएलची जी टीम जिंकली आहे फायनल त्याच्यामध्ये रोहित शर्मा होता, 5 वेळा मुंबईकडून आणि 1 वेळा डेक्कन चार्जर्स 2009 मध्ये. त्याच्यानंतर महेंद्र सिंग धोनी नंतर आयपीएलमध्ये 200वा सामना खेळणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरलाय. हा सुद्धा इम्पॉर्टंट घडामोड आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून की आतापर्यंत 200वा सामना खेळणारे कोण कोण आहे, महेंद्र सिंग धोनी आणि त्याच्यानंतर रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरला. आणि आयपीएलच्या अंतिम सामन्यात 2 वेळा अर्धशतक करणारा रोहित शर्मा पहिलाच कर्णधार ठरलाय. कर्णधार म्हणत आहे मी, हे वाक्य लक्षात ठेवा की फायनलमध्ये 2 वेळा अर्धशतक म्हणजे 50 रन किंवा त्याच्यापेक्षा जास्त करणारा कर्णधार कोण आहे, रोहित शर्मा. 2 किंवा 250 मारणारा रोहित शर्मा हा पहिलाच कर्णधार ठरलाय आयपीएलच्या सीझनमध्ये. त्याच्यानंतर आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात म्हणजे फायनल मॅचमध्ये पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद करण्याचा म्हणजे पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा विक्रम ट्रेंट बोल्ट याच्या नावावर ठरलाय. ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आहे आणि आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळतो. पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा हा रेकॉर्ड आता ट्रेंट बोल्टच्या नावावर झालं आहे आयपीएलच्या अंतिम सामन्यात, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आयपीएल 2020 चे काही महत्वाचे अवॉर्ड्स, उदयोन्मुख क्रिकेटपटू हा भेटला देवदत्त पडिक्कल याला उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून अवॉर्ड देण्यात आला. हा कोणाकडून खेळतो, आरसीबी कडून खेळतो. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा अवॉर्ड भेटला जोफ्रा आर्चर याला. हा कोणाकडून खेळतो, राजस्थानकडून खेळतो. फेअर प्ले अवॉर्ड हा मुंबई इंडियन्स या टीमला भेटला. गेम चेंजर ऑफ द सीझन हा अवॉर्ड केएल राहुल जो की किंग्स इलेव्हन पंजाब कडून खेळतो यांना देण्यात आलेला आहे, गेम चेंजर ऑफ द सीझन. सुपर स्ट्रायकर अवॉर्ड भेटला कायरन पोलॉर्ड याला, हा मुंबई इंडियन्सचाच खेळाडू आहे. आणि सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू ईशान किशन हा सुद्धा मुंबई इंडियन्सला भेटला आहे. तर याच्यातलं इम्पॉर्टंट आहे उदयोन्मुख विचारले जाऊ शकते, त्याच्यानंतर सुपर स्ट्रायकरही कमी शक्यता, पण सर्वाधिक सिक्स हा मला वाटत आहे यावेळेस विचारल्या जाऊ शकते कारण की महाराष्ट्राचा खेळाडू आहे ना ईशान किशन, त्याच्यामुळे सर्वाधिक सिक्स याला खास करून लक्षात ठेवा, ईशान किशन. त्याच्यानंतर आयपीएल 2008 पासून सुरू झालं, आजपासूनचं विजेतं कोणतं आहे, 2008 पासूनचे विजेते. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सनं जिंकलं होतं, 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स, 10 मध्ये चेन्नई, 11 मध्ये चेन्नई, 12 कोलकाता, 13 मुंबई, 14 कोलकाता, त्याच्यानंतर 15 मुंबई, 16 हैदराबाद, 17 मुंबई, 18 चेन्नई आणि 19 मुंबई आणि 20 पुन्हा मुंबई ठरला आहे. हा चार्ट महत्वाचा आहे मित्रांनो, याच्यावरून तुम्ही बरेचसा अभ्यास करू शकता, सलग कोण जिंकलाय, कोणत्या वर्षीचं, कोणी किती वेळा जिंकलाय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चार्टमध्ये भेटून जाते. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला ही माहिती घ्यायला सोपं जाईल. ओके, तर हे होतं आयपीएल 2008 पासून तर 2020 पर्यंतचे विजेतेपद आणि आयपीएल 2020 ची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून काही माहिती पाहिजे असेल ते सुद्धा मला सांगा आणि मित्रांनो लाईक करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद.